राजकारणाला समाजकारणाची जोड, जो नेता देतो तो राजकारणात यशस्वी होतो. दिनकर पाटील यांनी परिसरातील सामान्य गरीब कामगार व शेतकऱ्यांच्या पाल्यांना सवलतीत दर्जेदार इंग्रजी व मराठी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी LD पाटील इंग्लिश स्कूलची उभारणी करून खऱ्या अर्थाने समाजकारण साधले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. गोकुळ फाउंडेशन संचलित LD पाटील अकॅडमीच्या इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे होते. शिवाजीनगर मधील पाझर तलाव गंगापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांनी सामान्य माणसांसाठी शाळा काढली अशा खासगी शाळांना शासन मदत करत नाही, परंतु तरी देखील शिक्षणाच्या पवित्र दानाचे काम दिनकर पाटील करीत आहे, हे कौतुकास्पद आहे, असे दानवे म्हणाले. आल्या आल्या मी इंग्लिश स्कूल मध्ये आले, जे पालक आहेत आणि जे त्यांचे बालक आहेत त्यांच्याकडे मी नजर टाकली की कोणत्या वर्गातल्या नागरिकांसाठी अण्णांनी ही इंग्लिश स्कूल टाकली असेल. साधारणतः छोट्या माणसासाठी, मध्यम वर्गासाठी इंग्लिश स्कूल कोणी काढत नाही, कारण याला काही सरकारचं ग्रँड नसतं. एकतर थोडीफार फीज घ्यायची, बाकीचे आपले पैसे टाकायचे आणि त्यातून समाजसेवा करायची, त्या सगळ्यांकडं बघितल्याच्या नंतर झाली. खरं तर अण्णाने उद्घाटनाला चुकीच्या माणसाला बोलवलं, कारण मी मराठी मीडियमचं शिकलेला माणूस आहे, मला इंग्लिश स्कूल नव्हती. ज्या गावात जन्म झाला, ज्या आईवडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, तेव्हा इंग्लिश स्कूल तर आमच्या आसपास कुठंच नव्हत्या, 50-50 किलोमीटरवर. आणि त्यामुळं मराठी शिकलेल्या माणसाच्या हाताना अण्णा इंग्लिश स्कूलचं उद्घाटन करता, तर आमच्यासारख्याची मोठी अडचण होती. कारण तुम्ही उठले आणि इंग्लिश बोलायला लागले तेव्हा मला प्रश्न पडला की आता माझं काय व्हायचं. आता तुमच्यासारखी तोडकी मोडकी इंग्लिश मी बोलू शकतो, कारण गेले 5 टर्म मी लोकसभेत आहेत, त्यामुळे इंग्लिश हिंदी मराठी वेगवेगळ्या भाषेतून बोलणारे लोकसभेमध्ये माणसं आहेत. पण माझ्या इंग्लिश बोलण्यातून एखादा जोक ना हो, पण या शाळेचा एक वैशिष्ट्य आहे की अण्णांनी ही जी शाळा काढली, तर या शाळेच्या ज्या संचालिका किंवा ज्या आत्ता चालवतात त्या ज्योतेतही कटाळे. शहर परिसरातील गरीब होतकरू मुलांना देखील दर्जेदार आधुनिक इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी इंग्लिश स्कूल सुरू केल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली. दिनकर पाटील यांनी इंग्रजीतून प्रास्ताविक करताना उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी निसर्गरम्य ठिकाणी सुरू केलेल्या या शाळेत परिसरातील कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येणार असून येथे प्रवेश केलेली मुले पदवीचे शिक्षण घेऊनच बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला. मी राजकारणात आहे, समाजकार्य करतो. म्हणजे देशातील प्रत्येक राज्यातले कामगार कामानिमित्त या ठिकाणी मंडळी आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ही सर्व मंडळी या ठिकाणी राहते आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा 25 वर्षापासून एक मराठी शाळा सुरू केली. आज ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती शाळा माझी नाव इंदिरा गांधी प्राथमिक विद्या मंदिर आणि प्रायमरीच्या शाळेला प्रियंका गांधी दिलेलं आहे आणि जे माध्यमिक आहे त्याला राजीव गांधी अशी नावं दिलेली आहे. दादा विशिरे नावं आपण तर भाजपमध्ये, दादा मी 35 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, त्यावेळेस त्या माध्यमातून ही नावं दिली. आणि त्या शाळा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्या त्या चालू आहेत. आणि ही जी शाळा आज काढली ही केवळ माझ्या या कामगार बंधूंची मुलं, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हे काम करत असताना माझी मुलगी ज्योती हिचं शिक्षण करत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये माझे मोठे बंधू शिवाजी पाटील, विष्णू पाटील, दशरथ पाटील, आम्ही 4 भाऊ 4 बहिणी, माझ्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आम्ही जरी कमी शिकलो असेल, परंतु आमची सर्व मुलं, दादा आता चांगलं शिक्षण दिलंय त्यांना सर्व मुलांना. आणि आमचा हेतू आहे की शिक्षण हे खरं प्रत्येक नागरिकाला महत्त्वाचं आहे, शिक्षण घेतलंच पाहिजे आणि शिक्षणातूनच माणूस
यशोशी मोठा होत असतो आणि या इंग्लिश मीडियममधून सर्वांना शिक्षण मिळावं, आमच्या या कष्टकरी कामगार वर्गाला शिक्षण मिळावं. आपण बघितलं असेल की या ठिकाणी जी लहान लहान मुलं आहेत कागद न घेता जे या ठिकाणी शिकवलं जातं आणि ज्योती तिचे सर्व सहकारी शिक्षक खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्ष देत असतं. आणि माझी दादा ही प्रायमरी ते इथून ग्रॅज्युएशन होऊन मुलगा नोकरीला लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी मी शिक्षण संस्था ही उभारून इथल्या समस्यांचं निवारण करणार आहे. स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक ज्योती पाटील कटाळे यांनी यावेळी आम्हाला घडविण्यात आमच्या आईचे खूप कष्ट असल्याने शाळेला लता दिनकर पाटील असे नाव दिले असल्याचे सांगितले. आमदार सीमा हिरे व खासदार हेमंत गोडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक माधुरी बोलकर, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, सलीम शेख, मधुकर जाधव, इंदुबाई नागरे, पुष्पा आव्हाड, छाया देवांग, उद्धव निमसे तसेच सुरेश पाटील, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, अनिल महाराज जोशी, माजी नगरसेविका लता पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश कटाळे, अमोल पाटील, कैलास पाटील, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, गोकुळ पाटील, रुपल पाटील यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याप्रसंगी अमोल पाटील यांच्या युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरातील 200 निराधार महिलांना दरमहा मोफत अन्नधान्य दिले जाते. या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निराधार महिलांना व्यासपीठावरच तांदळाचे वाटप देखील करण्यात आले.